लोकपाल नियुक्त होत नाही तोपर्यंत मान्य नाही आणि राज्यामध्ये लोकायुक्त नियुक्त होत नाही तोपर्यंत मान्यता नाही. हे तर आश्वासनं चालल्याच आहेत. 5 वर्ष झाल्याने यांना आश्वासन देतात आता. हा लोकपाल लोकायुक्तचा कायदा कधी झाला? 2014 जानेवारी. आपलं राळेगंधा जे आंदोलन चालू होत 17 आणि 18 डिसेंबर त्याला संसदेमध्ये कायदा झाला. कायदा झाला आणि यांचं सरकार सत्तेवर आलं ते गेलं. आता यांना 3 महिने राहिलेत 5 वर्ष. कायदा झालेला असताना नुसतं अंमलबजावणी करायची आहे, बाकी त्यांचं काम काही नव्हतं. फक्त अंमलबजावणी करायची त्या कायद्याची, त्याच्यात 5 वर्ष घालवले आणि हे नरेंद्र मोदी सरकारने. म्हणून आता यांच्यावर विश्वास ठेवणं थोडस गैर होईल. आपलं आंदोलन ठाम आहे. हे काय जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अण्णांचा, तो लोकपाल लोकायुक्तचा आहे आणि ठिबक आणि स्प्रिंकलर आहे त्याच्यावरची जीएसटीच्या संदर्भात जी आता आपण 18% 12% केली होती. माननीय अण्णासाहेबांचं म्हणणं आहे की आपण ती 5% करावी. ती तांत्रिक बाजू पण तपासून पाहिली तर उलट त्याचा भूदंड शेतकऱ्यांवरच पडतो आहे जास्त. उलट त्यांच्या खिशाला त्याची मग काटी लागणार आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अधिकारी येऊन माननीय अण्णांना त्या ठिकाणी सांगतील. मला वाटतं त्यावर समाधान अण्णांचं होईल. परंतु लोकायुक्त आणि लोकपाल या संदर्भामध्ये जी आता कारवाई चाललेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे, त्याच्यावर चयन समिती नंतर ज्या ज्या निवडी होत्या सगळ्या झालेल्या आहेत. आता अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे आणि मला वाटतं ते लवकरच ती नियुक्ती त्या ठिकाणी होईल असं पत्र प्रधानमंत्री कार्यालयातून या ठिकाणी अण्णांना मी घेऊन आलेलो आहे. अण्णांची माझी या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे.